निरेचे पाणी बोगद्यातून उजनी धरणाकडे नेण्याचा रस्ता जातोय डाव. पाहूयात स्पेशल रिपोर्ट फक्त दैनिक स्थैर्यच्या व्हिडिओ बुलेटिनमध्ये. नमस्कार, मी निलेश सोनूरकर. दैनिक स्थैर्यच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे. बातमी आहे निराखोऱ्यातली. निराखोऱ्यातील पाणी बोगद्याद्वारे उजनी धरणात नेल्या असल्याची माहिती समोर येत आहे. हा डाव सफल झाल्यास निरा नदीच्या पात्रात ऐन पावसाळ्यातही एकही पाण्याचा थेंब आपल्याला पाहायला मिळणार नाही. या प्रश्नावर मंगळवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या मुंबईच्या घरी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्यास निरा नदीकाठच्या गावांचे तोंडचे पाणी उजनी धरणात जाते की काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रश्नाबाबत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी आम्ही थेट संपर्क साधला. पाहूयात ते काय म्हणतात. बोला दादा. योजना म्हणणे आवश्यक आहे, कारण कृष्णा व्यवस्थिरीकरण म्हणून सांगायला असं सोलापूर, सांगली, पुणे, सातारा आणि बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांना पाणी मिळणार आहे आणि ते होणं आवश्यक आहे. आता कसं झालंय की आता कृष्णेतलं पाणी आपल्याकडे येत नाही, आलेलं नाही, तर तिकडे कृष्णा कोणामधलं पाणी आता पाहिलं तर आपल्याला इथलं काम सुरू झालेलं आहे. आहे ते उजनीतलं पाणी चाललं तिकडं, आता पाणी उजनीत नाही कमी झालं. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं आपण निर्णयातलं पाणी भेटणार नाही. पावसाळ्यातलं पाणी 800 पाणी 800 पाणी तिकडे येणार असते. पावसाळ्यात वाहतीच नदी कधी कधी ती पण वाहत वाहत बंद होईल. त्यामुळे नदी कट्टी दोन्ही गाव असतात, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, नदीकडच्या लोकांचा हाल होतील. त्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, गावच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल आणि काही बरोबर होणार नाही. म्हणून आम्ही नैसर्गिक पाणी आम्हाला पाणी सोडताना आपल्या कॅनलमधून सोडा पाणी त्या गावाला, रस्त्याला, आपल्या नदीला, आपल्या घाटघरमधून सोडा म्हणतोय. मागणी करतो आपण ते आपली मिटिंग आहे संध्याकाळी 4 तारखेला, संध्याकाळी 8-9 वाजता मुख्यमंत्री महाराजांच्याकडे मिटिंग ठेवलेली आहे. त्याच्याकडे जाणार आहे, आपण आग्रह जाणार आहे. दिनांक 4 सप्टेंबर रोजी गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीस आपण नामदार श्रीमंत रामराजे यांनाही आमंत्रित करणार आहे, असे विजयसिंह मोहिते पाटील आता म्हणाले. निरेच्या पाणी प्रश्नाचा पाठपुरावा दैनिक स्थैर्य सतत करणार आहे. तोपर्यंत पाहत रहा दैनिक स्थैर्य.